आणि मी हे भिडेसारखे लोकांना अजमल कसाबशी तुलना करतो. अशा प्रकारचे जे घाणेरडे लोक आहेत त्यांना गुरुजी म्हणण्याचं काही कारण नाही आहे. गाव बसलेल्या मुसलमानच्या रूपाने शिल्लक आहे. ऐ तो इस्लाम हा खरा आपल्या देशाचा शत्रू आहे आणि तो अनेक रूपात गावोगावी हिंदुस्थानमध्ये सुद्धा नांदतोय, हिंदुस्थानच्या बाहेरही नांदतोय. सर्वप्रथम तर मी या माणसाला गुरुजी म्हणायला तयार नाही आहे की गुरुजी हे असतं की जो लोकांना चांगली शिक्षण देतं. अशा प्रकारचे जे घाणेरडे लोक आहे त्यांना गुरुजी म्हणण्याचं काही कारण नाही आहे. तर असं भिडेसारखा जे माणूस ज्यांनी जे बोललेलं आहे इस्लाम धर्माच्या बाबतीत, मला हे सांगायचे आहे की कोणताही धर्म वाईट होऊ शकत नाही. धर्म सगळे चांगले आहेत, ते हिंदुइझम हो, जैनिझम हो, बुद्धिझम हो किंवा इस्लाम हो, हे सगळं धर्म चांगले आहे. त्याला मानणारे लोक वाईट किंवा चांगले असू शकते. आणि असं म्हणणं की हे ज्यांनी ते वक्तव्य केले हे निंदनीय आहे. आणि मी हे भिडेसारखे लोकांना अजमल कसाबशी तुलना करतो. अजमल कसाब जेव्हा या देशावर हल्ला चढवला होता तर त्यांनी हत्याराच्या किंवा हे जे बंदुकीच्या जोरावर ते देश कसा कमजोर करता येईल त्याचा ते उद्देश होता. आणि हे भिडेसारखे जे लोक आहे ते आपली जिभाला हत्यार समजून या देशामध्ये कसा तेढ निर्माण करता येईल, कसा देशाला कमजोर करता येईल, समाजामध्ये धर्माधर्मामध्ये आपण कशा एक डिवाइड करता येईल त्यांना, हे यांचा उद्देश आहे. तर त्यांच्या अजमल कसाबचा जे उद्देश आहे आणि हे भिडेसारखे घाणेरडे लोकांचा जे उद्देश आहे ते एकदम बरोबर आहे. म्हणून मला कोणीतरी विचारले की तुम्ही पोलिसात तक्रार करणार काय, मी म्हटलं नाही. अशा प्रकारच्या लोकांची पोलीस स्टेशनमध्ये नाही, मेंटल हॉस्पिटलमध्ये जागा आहे.